आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचं ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवी काही बनवावे किती किती सोसले ते जीवित हे पुरवावे सुंदा करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आई मला भूक लागली या सीरीज मध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुमचं मनापासून स्वागत करतो। या सीरीजचा हा शेवटचा आठवडा आहे, माझी खूप आवडती आणि खूप आवडलेली अशी ही सिरीज झाली, म्हणजे मी खूप एन्जॉय केली ही सिरीज। खरं सांगायचं तर काय असतं की आमचं जसं चालू असतं की तुमच्यापर्यंत नवनवीन रेसिपी जाण्याच्या नवनवीन गोष्टी करायच्या, तसंच वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये पण तेच आहे। आय एम शुअर तुम्ही पण सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत आपण सगळेच घाई गडबडीत असतो, याच्यामध्ये घरच्यांबरोबर वेळ द्यायचं आपलं कुठेतरी राहून जातं। बाबांची गप्पा मारायच्या असतात किंवा मग मुलांशी खेळणं म्हणा किंवा बायकोबरोबर वेळ म्हणा किंवा आईला काहीतरी सांगायचं असतं तुम्हाला, तर हे सगळं राहून जातं। म्हणजे हे जे गोल्डन मुमेंट्स असतात याची ही संधी, जगण्याची संधी आपण कुठेतरी मिस करत असतो असं मला वाटतं। असं कित्येक वेळ झालं आहे की मला सकाळी कुठेतरी बाहेर जायचं होतं, आईनी सकाळी उठून काहीतरी केलेलं पण माझं खायचं राहून गेलं, मी तसंच चालला गेलो तिच्या भावनांचा विचार न करता। किंवा तिने काहीतरी सांगितलेलं असतं की तू येताना हे घेऊन ये बरं का, आणि मी आपल्या कामाच्या गडबडीत विसरलेलो आहे। म्हणजे तिच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट असते पण कुठेतरी आपल्या कामाच्या ह्याच्यात कळत न कळत राहून जातं। असं माझं तर बऱ्याच वेळा झालेलं आहे, आय एम शुअर तुमचं पण कधीतरी झालं असेल। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीची जाणीव होणं हे सगळ्यात महत्त्वाचं। तर ही सिरीज म्हणा किंवा हा जो स्पेशल एपिसोड आहे, लास्ट एपिसोड माझा या सिरीजचा, हा माझ्या आईसाठी डेडिकेट करतो आहे आणि सगळ्या आयांसाठी। खरं म्हणजे त्या सेल्फलेसली आपल्यावर प्रेम करत असतात आणि तुम्हाला माहिती आहे की एखादी गोष्ट आई किंवा वडिलांना डेडिकेट केल्यानंतर ती चांगलीच होते, त्याच्यामुळे आजच्या रेसिपीज पण खूप मस्त होणार आहेत। सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला, चला किचनकडे। सध्या थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे एक रेसिपी आपण करणार आहोत, गरमागरम सूपची रेसिपी आहे, मस्त झुकिनी अँड पीस सूप विथ चिली गार्लिक ब्रेड। हां, आणि दुसरी रेसिपी आहे इंडियन मेन कोर्स, म्हणजे मटर मखना काजू करी। ऐकल्यानंतरच तोंडाला पाणी सुटतंय। सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, झुकिनी अँड पीस सूप विथ चिली गार्लिक ब्रेड। लागणारं साहित्य आहे झुकिनी, ब्रेड, दूध, मटर, दही, पातीचा कांदा, ऑलिव्ह ऑइल, पुदिना, काळी मिरी, तेजपत्ता, चिली फ्लेक्स, शॉप, लसूण, लवंग, लिंबू, हर्ब्स, काळी मिरी पूड, मीठ आणि जिरे। आपण बघितलं सगळं साहित्य, सगळ्यात आधी आपल्याला काही गोष्टी परतून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्याची प्युरी करून त्याच्यात मग बाकीच्या गोष्टी आपण करणार आहोत। सगळ्यात आधी आपण थोडंसं तेल घेऊया। आता या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या थोड्या टाकून घ्यायच्यात आपल्याला। शोप टाकली आपण, शोप, जिरे आणि लवंग या तिन्ही गोष्टी आपण टाकून घेऊया आणि काळे मिरे जास्ती नाही थोडेसे जास्त। आणि हे जे दूध घेतलेलं आहे हे पण मी लो फॅट घेतलेलं आहे, म्हणजे लो फॅट जे मिल्क येतं रेडीमेड पॅकेट्स येतात ते घेतलेलं आहे। आणि एका बाजूला आपण ही झुकिनी आहे, आता याच्या झुकिनी इथे अवेलेबल आहे, आता मुंबईसारख्या ठिकाणी अवेलेबल असते त्याच्यामुळे हे वापरतो आहे, पण हे नसेल तर जस तुम्हाला कॉलीफ्लावर आवडत असेल, इतर भाज्या आवडत असतील त्या तुम्ही वापरू शकता। तर मी इथे झुकिनी वापरली आहे पण इतर ही नसेल अवेलेबल तर आपण इतर भाज्या पण वापरू शकू। आज भोगी आहे आणि उद्या संक्रांत आहे तर भोगीसाठी वेगवेगळ्या भाज्यांचं मिक्सचर आपण करत असतो, वेगवेगळ्या भाज्या करत असतो ना मिक्स करून,
तर वेगळ्या भाज्या मिक्स करून तुम्ही असं सूप करून वेगळ्या पद्धतीची भुगी पण तुम्ही तयार करू शकता। तर आपण ड्राय मसाले सगळे टाकलेले आहेत आणि झुकिनी टाकलेली आहे आणि नंतर पातीचा कांदा घेतलेला आहे। पातीच्या कांद्यामुळे या सूपला एक वेगळा फ्लेवर येतो, छान फ्लेवर येतो। आणि आपण घालणार आहोत मटार, ताजे मटारचे दाणे। तर बेसिकली फ्लेवरिंगसाठी जीरा आणि लवंग आणि काळे मिरे वगैरे, त्याच्यामुळे सूपला खूप मस्त फ्लेवर येतो। आणि आता टाकूया आपण हे तेजपान एक। आणि तुम्ही बघितलं एकदम थोडंसं तेल घेतलेलं आहे, ऑइल एकदम कमी घेतलेलं आहे। आपण ज्या सीझनल गोष्टी आहेत त्याचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे। आता आपण घालणार आहोत थोडंसं लसूण। लसूण मी आधी नाही घातलं, नंतर घातलेलं, कारण की मला खूप जास्ती ओव्हरपॉवरिंग त्याचा फ्लेवर नको आहे। आणि थोडंसंच घातलेलं आहे लसूण। आता याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी। याला साधारणपणे 2-3 मिनटं आपल्याला उकळून नंतर याची पेस्ट तयार करायची आपल्याला। हे उकळतं आहे तोपर्यंत आपण टोस्ट ठेवूया करायला। चिली फ्लेक्स घेऊया। चिली फ्लेक्स असतील तर वापरा, नाहीतर मग आपले रेड चिली असते ड्राय चिली, त्याला थोडंसं आपण ग्राइंड करून घेतलं तर तरी चालेल। लसूण, आता ऑलिव्ह ऑइल ते वापरतो आहे। ऑलिव्ह ऑइल असेल तर वापरा, नाहीतर आपलं रेग्युलर ऑइल असतं, सनफ्लॉवर ऑइल वापरलं तरी चालेल। आणि आता माझ्याकडे ड्राईड हब्स आहे, तुमच्याकडे जर फ्रेश कुठले हब्स असतील, जसं बेझिल वगैरे असेल, थाईम फ्रेश असेल, तर अजून छान मजा येईल। आणि मीठ, थोडंसं अजून ऑइल घालूया। बरं, याच्यामध्ये मी काही आता चीज वगैरे काही घालत नाही आहे, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीज वापरलं तरी चालेल। मला जस्ट एक त्याला या ब्रेडला थोडा फ्लेवर द्यायचा आहे, बस अजून काही नाही। बेसिकली पूर्ण जेवण न करता ॲज अ फुल मील म्हणून पण तुम्ही ही रेसिपी करू शकाल। आणि त्याला लसूण, लसणाचा जो फ्लेवर ब्रेडला लागला पाहिजे छान, आणि चिली फ्लेक्स, त्याच्यामुळे एक झणझणीत मस्त टोस्ट होणार आहे ते। आपण जस्ट मी त्याला एक 5 ते 10 मिनटं त्याला बेक करणार, ते थोडासा रंग आला पाहिजे छान। सगळा मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो याच्यामध्ये आलेला आहे मला, कारण की त्याचा जो अरोमा आहे तोच मस्त फ्लेवरफुल आलेला आहे, छान मस्त अरोमा आलेला आहे। याला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। ग्राइंड करताना फक्त मी हे जे पान आहे ते काढून टाकणार आहे। मी एक काम करतो, याला व्यवस्थित ग्राइंड करून घेतो, याची पेस्ट तयार करून घेतो। तर आपण प्युरी करून घेतलेलं आहे सगळ्या, याच्यामध्ये झुकिनी आणि ग्रीन पीज आहे आणि पातीचा कांदा आहे आणि बाकी जिरे आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही बघितल्या, लवंग वगैरे, तसा मस्त तडका त्याला दिलेला आहे आणि त्याची प्युरी तयार केलेली आहे। आता ही प्युरी आपल्याला या भांड्यात घालायची आहे। याला थोडं गरम करायचं आहे आपल्याला आणि थोडं पाणी घालायचं आहे। त्याला नॅचरल जो थिकनेस आलेला आहे तो झुकिनी आणि ग्रीन पीजमुळे आलेला आहे, त्याच्यामुळे इतर काही थिकनिंगसाठी आपण काही गोष्टी घातलेल्या नाहीत त्याच्यात। त्यात घालूया थोडं मीठ आणि बाकी फ्लेवरिंगसाठी इतर गोष्टी आपण घातलेल्या आहेतच। आणि मग आपण थोडंसं दूध टाकणार आहोत त्याच्यामध्ये, म्हणजे जर तुम्हाला कॉन्टिनेंटल पद्धतीचं करायचं असेल तर। पण मी हे जरा सिम्पल करतो आहे, ज्या घरी गोष्टी अवेलेबल असतात बेसिकली त्याच्यापासूनच तयार केलेलं सूप आहे। आणि आता हे दही कशासाठी ठेवलं आहे मी सूपमध्ये घालणार नाही, मला दही वरती म्हणजे सर्व केल्यानंतर वरती टाकायचं आहे दही आहे। दह्यामध्ये थोडी काळी मिरी पूट टाकू आपण आणि मीठ, मी हे मिक्स करून ठेवूया आपण जस्ट दही। मला असं वाटतं टोस्ट पण तयार झाले असतील, एकदा चेक करूया।
होत आलेले आहेत. आता मी गॅस एकदम कमी करणार आहे आणि सगळ्यात शेवटी दूध घालणार आहे. आणि हे दूध घातल्यानंतर आपल्याला उकळायचं नाही, हे मी दूध आधी उकळून घेतलेलं आहे बरं का. साधारणपणे अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आणि जस्ट याला जेव्हा उकळी यायला लागेल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जिऱ्याचा आणि लवंग या सगळ्याचा स्वाद त्याला छान आलेला आहे आणि ग्रीन पीसची स्वतःची टेस्ट आहे ती छान आहे. थोडीशी काळी मिरी चालेल याच्यामध्ये पण, किंचित मीठ आणि स्प्रिंग अनियनमुळे त्याला एक वेगळा स्वाद आलेला छान. बस याला आता गॅस बंद करूया आपण आणि हे सूप काढून घेऊया. आणि सूप काढायच्या आधी दोन तीन थेंब लिंबाचे, जास्ती नाही कारण की आपण दही पण त्यात टाकणार आहोत. दह्यात दही आणि लिंबू सगळ्यात शेवटी टाकण्याचं कारण हे की आपण यात दूध टाकलेलं आहे आणि ते उकळत असेल आणि लिंबू टाकलं तर ते फाटू शकतं दूध, म्हणून गॅस बंद केल्यानंतर आपण लिंबू घातलेला आहे. येस, आता हे जे फ्लेवर्ड दही केलेलं आहे आपण काळी मिरी आणि मीठ काढून, ते आपण वरती घालणार आहोत इकडे. त्याला फ्लेवर आहे, गार्लिक पण त्याला रंग छान आलेला आहे, लसूण, चिली फ्लेक्स. हे टोस्ट, वरती पुदिना आणि हा पातीचा कांदा थोडासा. तयार आहे मस्त गरमागरम झुकिनी आणि पी सूप आणि त्याच्यासोबत आहे चिली गार्लिक ब्रेड. साहित्य आणि कृती लिहून घ्या. झुकिनी अँड पी सूप विथ चिली गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी लागणारे साहित्य: झुकिनी, ब्रेड, दही, मटार, दूध, कांद्याची पात, ऑलिव्ह ऑइल, पुदिना, काळी मिरी, तमालपत्र, चिली फ्लेक्स, बडीशेप, लसूण, लवंग, ड्राईड हर्ब्स, जिरं, मीठ, काळी मिरी पूड आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बडीशेप, जिरं, लवंगा, काळी मिरी, झुकिनीचे बारीक तुकडे, कांद्याची पात, मटार, तमालपत्र, लसूण आणि पाणी घालून मिश्रण उकळून घ्यावं. हे उकळवलेलं झुकिनी आणि मटारचं मिश्रण मिक्सर मधून वाटून त्याची पेस्ट तयार करावी. एका बाउल मध्ये चिली फ्लेक्स घेऊन त्यामध्ये लसूण, ऑलिव्ह ऑइल, ड्राईड हर्ब्स आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं आणि हे मिश्रण ब्रेडच्या स्लाइसेसना लावून त्या टोस्ट करून घ्याव्यात. कढई गरम करून त्यामध्ये झुकिनी आणि मटारची पेस्ट, पाणी, दूध, काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस घालून सूप उकळून घ्यावं. एका बाउल मध्ये दही घेऊन त्यामध्ये काळी मिरी पूड आणि मीठ घालून ते फेटून घ्यावं. सूप एका बाउल मध्ये काढून त्यावर हे फेटलेलं दही, पुदिना आणि कांद्याची पात घालावी आणि टोस्ट केलेल्या ब्रेड बरोबर सूप सर्व्ह करावं. आता आपण वळणार आहोत दुसऱ्या रेसिपीकडे. दुसरी रेसिपी आपली मटर मखना काजू करी. येस, रिच रेसिपी आहे आणि मटरचा सीझन आहे त्याच्यामुळे मटर मस्त लागतं त्या याच्यामध्ये. या जे कॉम्बिनेशन आहे ते खूप मस्त आहे आणि मखनाबद्दल पण मी बोलणार आहे नंतर. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे टोमॅटो, मखना, मटर, काजू तळलेले आणि सोक करून ठेवलेले पाण्यामध्ये, कोथिंबीर, आलं, धणे अख्खे, कसुरी मेथी, क्रीम, लाल तिखट, गरम मसाला, हिरवी मिरची, हळद आणि मीठ. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचा या रेसिपीमधला घटक म्हणजे मखना. मखना हे सीड्स असतात. हे जे आहे सीड्स हे 90% म्हणजे जगातले जे बनतात ते बिहारमध्ये होतात बरं का. म्हणजे एक बेसिकली काय हे जसं कमळ कसं असतं आपल्या पॉन्डमध्ये होतं तसंच त्याच फॅमिलीचं हे झाड आहे. त्याची मोठी अशी पानं असतात आणि त्याची अशी जांभळी फुलं असतात आणि याची सीड्स त्या पानावरती असतात असे सगळ्या. म्हणजे असे काटेरी पानं दिसतात त्याचे मोठे 3-3 फुटाची असतात बरं का ते पानं. एक एक मोठं पान असतं असं.
आणि हे खूप हेल्दी आहे. म्हणजे याच्यामध्ये म्हणजे पंजाब आणि बिहारमध्ये तर खूप याचा वापर होतो, पण आपल्याकडे अवेलेबल आहे, याचा वापर केला पाहिजे. हे ॲज अ स्नॅक्स म्हणून पण खूप छान आहे, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप छान आहे. तर सुरुवात करूया रेसिपीला. मी मखना हे फ्राय करून घेतलेले आहेत आणि काजू पण फ्राय केलेले आहेत, हे दोन घटक. आणि आता टोमॅटो आणि काजूची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि मग पुढची कृती करूया आपण. काजू घेऊया. तर हे मखने जे फ्राय करताना आपल्याला ऑइल गरम करायचं आहे, नॉर्मल आपलं ऑइल, आणि मध्यम आचेवर त्याला तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. काजू घेऊया आपण. साधारणपणे 10 ते 12 काजू घेतलेले आहेत आणि आपण घेणार आहोत 2 टोमॅटो. लाल टोमॅटो घेऊया आपण 2 छान. त्याला आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. याची प्युरी तयार झालेली आहे आणि आपल्याला आता आलं, मिरची आणि धणे कुटून घ्यायचे आहेत. मखना मी म्हटल्याप्रमाणे फ्राय केलेले आहेत, काजू पण फ्राय केलेले आहेत आणि आता आपल्याला पॅन गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये ऑइल साधारणपणे 3 ते 4 टीस्पून ऑइल घेऊ आपण आणि मग हे जे आपण कुटून घेतलेलं आहे त्याच्यात टाकले धणे, नंतर आलं आणि हिरवी मिरची. ह्या तिन्ही गोष्टी आपण साधारणपणे भरड असं कुटून घेतलेलं आहे, हां ते आपण घालणार आहोत. आता हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही घालणार आहोत आपण. जर मुलांसाठी आपण घरी करतो आहे तर अर्थात मिरचीचं प्रमाण आपल्याला ठरवायचं आहे, कमी करायचं आहे. पण लाल मिरची घालण्याचं कारण हे की त्याला थोडासा रेडिश असा रंग आला पाहिजे आपल्या करीला. आपण त्याला मस्त परतून घेऊया. आलं, धणे मी अख्खे घेतले मुद्दामून, कारण की त्याचा जो टेस्ट छान ते अख्ख्या धण्यांचं, आणि ते परतल्यानंतर जेव्हा ग्रेव्हीमध्ये शिजतील आणि खाताना थोडेसे धणे पण लागतील आणि बाकीच्या गोष्टींसोबतच छान लागेल, टेस्ट अजून छान लागणार त्याच्यामुळे. आणि मी आता घालणार आहे हळद साधारणपणे 1/2 चमचा. तिखट मला आठवतं, आता मी मध्ये नगरला जाणं झालं माझं काही कामासाठी, तर नगरला ते वाटलेलं तिखट आम्ही आणलं घरी, म्हणजे आमच्याच एक नातेवाईक त्यांनी आम्हाला करून दिलं. जे ओरिजिनल जे इतकं तिखट आहे ते घरी थोडंसं 1/2 चमचा जरी टाकलं तर इतकं ते मस्त आणि झणझणीत लागतं ना, त्यामुळे ओरिजिनल गोष्टी आहेत त्या जर आपल्याला सांभाळून वापरायच्या आहेत. तिखट वगैरे गरम मसाला घातलेला आहे मी आता, आणि आता घालणार आहे ही पेस्ट. पेस्ट घातलेली आहे आणि त्याला आता आपल्याला परतून घ्यायचं आहे छान. आणि हे परतत असतानाच आपण घालणार आहोत कसुरी मेथी. साधारणपणे 5-7 मिनिटं परतायचं आहे आणि हे मटार आता आपण टाकणार आहोत. मटार आणि काजू बात आहे. मीठ घालूया. मीठ आणि आता घालणार आहोत मखने. मस्त. आता घालणार आहोत थोडं पाणी. हे मखने पण उकळल्यानंतर एक झाले ना 5-10 मिनटं झाले उकळून, मखने फुललेले आहेत छान. त्याने सगळं ज्या लिक्विड आहेत ज्या ग्रेव्ही आहे ती ॲब्सॉर्ब केली आहे. खाताना जेव्हा पराठ्यासोबत तुम्ही जेव्हा खाल किंवा राईससोबत जेव्हा खाल तेव्हा मखन्यांना मखने जे आहेत त्याला पण खूप मस्त टेस्ट असणार आहे, कारण की त्यांनी सगळा मसाला ॲब्सॉर्ब केलेला आहे. तयार आहे आपली ग्रेव्ही, आपण आता सर्व करूया. मस्त स्वाद आलेला आहे, मस्त फ्लेवर आहे एकदम. वरती कोथिंबीर, आवडत असेल तर क्रीम, नसेल तरी चालेल.
तयार आहे आपलं मटर मखना आणि काजूची करी साहित्य आणि कृती लिहून घ्या. मटर मखना काजू करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य टोमॅटो मटर मखना तळलेले काजू ओले काजू कोथिंबीर आल्याचे तुकडे धणे कसुरी मेथी क्रीम हिरवी मिरची गरम मसाला हळद तिखट आणि मीठ. कृती प्रथम ओले काजू आणि टोमॅटो एकत्र वाटून त्याची पेस्ट करून घ्यावी. खलबत्त्यामध्ये धणे आलं आणि मिरची कोटून भरड तयार करावी. एका फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं धणे मिरचीची भरड अर्धा चमचा हळद तिखट गरम मसाला आणि काजू टोमॅटोची पेस्ट घालून ती परतून घ्यावी. त्यामध्ये कसुरी मेथी मटार तळलेले काजू मीठ मखाणे आणि पाणी घालून करी उकळून घ्यावी. वरून कोथिंबीर आणि क्रीम घालून डिश सर्व करावी. आता बघा नवीन वर्षाचं आपण धूम धडाक्यात स्वागत केलेलं आहे सगळ्यांनी, बरोबर ना? तर नवीन सिरीज नको सुरू व्हायला का? बरोबर आहे, पुढच्या आठवड्यापासून एक नवी कोरी मस्त इंटरेस्टिंग सिरीज घेऊन मी परत येणार आहे तुमच्या भेटीला, बरं का? ती काय आहे कशी आहे त्याच्यासाठी तुम्हाला बघायला लागेल. ती आजच्या रेसिपीज पण नक्की ट्राय करा. त्या कशा झाल्या होत्या मला सांगायचं विसरू नका. तुमच्या पत्राची मी वाट बघत असतो, तुम्हाला माहिती आहे ते. त्याच्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. चला भेटूया पुढच्या भागात. मी नवीन कोरी मस्त सिरीज घेऊन येणार आहे आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी धवी खावे खावे अनखिलवावे आम्ही सारे.